श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला जर आपण घरामध्ये काही वस्तू आणल्या तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. तसेच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा, श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा 20 जुलैला सायंकाळी 5:59 सुरू होईल, तर 21 जुलैला दुपारी 3:46 संपेल. अशा स्थितीमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमा ही 21 जुलैला साजरी करायची आहे. तर आता आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू घरी आणायच्या आहे की ज्यामुळे आपल्यावरती येणारी संकटे, विघ्ने देखील दूर होतील व घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. आपल्याला अगदी सोने किंवा चांदी खरेदी करायची गरज नाही, तर आपल्याला अगदी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करायच्या आहे. तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता पहिली वस्तू म्हणजे, तुमच्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती नसेल, स्वामींचा फोटो नसेल, तर तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणू शकता. किंवा अगदी श्री गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो देखील घरी आणला तरी पण चालेल. तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेचा फोटो तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी आणू शकता आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा जर केली तर आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद हा सदैव असतो. व आपल्या घरामध्ये जसे मोठे व्यक्ती असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी नसते, तसेच आपण स्वामी महाराजांची मूर्ती देखील घरी आणायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हिना अत्तर, जे स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे, आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही हे हिना अत्तर जरूर लावावं, कारण की गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अगदी हे हिना अत्तर तुम्ही रोज स्वामी महाराजांना लावायचं आहे. जेव्हा रोज तुम्ही अभिषेक करता तेव्हा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही हिना अत्तर हे स्वामी महाराजांना लावू शकता. त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे जपमाळ. देवाच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या नियमांमध्ये जप करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सनातन परंपरेमध्ये साधारणतः 108 मण्यांची माळ असते. महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात 108 ही एक चांगली संख्या मानली जाते. वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि रत्ने जोडलेली माळ विशिष्ट ग्रह आणि देवतांशी संबंधित असते. एखाद्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा साधनेच्या सिद्धीसाठी लोकांच्या हातात ही माळ जपताना आपल्याला दिसून आले असेल. प्रत्येक भावी कोणत्या ना कोणत्या देवतेचे नामस्मरण करण्यासाठी जपमाळ हा वापरत असतो. मग तुम्ही देखील ही जपमाळ या दिवशी खरेदी करू शकता. घरामधील प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळी असावी. आपण जर जपमाळेने जप केला तर आपली इच्छा लवकरच पूर्ण होते असे म्हणतात. ज्याप्रमाणे गणपतीच्या पूजेसाठी हस्तिदंत, लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करून जप करण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर यांच्यासाठीही रुद्राक्ष माळेचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमलगट्टेचा माळ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच लाल चंदनाच्या हारांनी देवी दुर्गा, माता लक्ष्मी इत्यादींचा विशेष आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे. दुसरीकडे भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांच्यासाठी पांढरा चंदन किंवा तुळशीच्या माळेने जप केला जातो. मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही जप माळ देखील खरेदी करू शकता. आता त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे स्वामींसाठी आपण या दिवशी कपडे खरेदी करायचे आहे. आता आपली जशी दिवाळी असते तेव्हा आपण नवीन वस्त्र परिधान करत असतो, त्याचप्रमाणे स्वामींसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही देवता असतील, मग बाळकृष्णाची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती असेल, त्यांच्यासाठी तुम्ही वस्त्र हे परिधान करू शकता. तसेच जे काही गळ्यामध्ये आपण देवतांच्या गळ्यामध्ये हार घालतो ते हार देखील तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी खरेदी करू शकता. जर आपण नवीन वस्त्र खरेदी केले तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तसेच तुम्ही हे वस्त्र खरेदी करताना शक्यतो तरी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र खरेदी करायचे आहे, कारण की पिवळा रंग हा श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आपण या दिवशी चरण पादुका देखील खरेदी करू शकता. स्वामी महाराजांच्या चरण पादुका तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा जर तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील चरण पादुका असतात. मग तिथून देखील तुम्ही चरण पादुका या खरेदी करू शकता आणि रोज त्याची पूजा देखील करू शकता. स्वामी महाराजांना तुम्ही या दिवशी बेसनाचे लाडू देखील बनवायचे आहे. मग तुम्ही विकत बेसनाचे लाडू घेण्यापेक्षा तुम्ही घरीच बेसनाचे लाडू हे बनवावे. आपण हे लाडू मनापासून आणि श्रद्धेने बनवले तर स्वामी महाराजांचा
चांगला आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळतो. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू हे बनवावे, आणि जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही बाहेरून देखील खरेदी करू शकता. तसेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीता हा हिंदू धर्मातला पवित्र ग्रंथ घरी आणल्यास त्याचा फायदा होईल. गीता पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील. याशिवाय तुमचा मानसिक ताणही कमी होईल. याशिवाय गुरु पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणू शकता. श्रीयंत्रामध्ये लक्ष्मी देवी वास करते अशी मान्यता आहे. यामुळे घराची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते. तसेच तुमच्याकडे जर गुरुचरित्र पारायण ग्रंथ नसेल किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तुम्ही हे ग्रंथ देखील गुरु पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता. किंवा त्या अगोदर जरी तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तरी पण चालते. फक्त आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा गुरुंची पूजा करत असतो तेव्हा या वस्तू आपल्याला वापरायच्याच आहेत. तसे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जाणारा लाफिंग बुद्ध तुम्ही गुरु पौर्णिमेला घरी आणू शकता. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाईल. गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही लाफिंग बुद्ध आणला तर तुम्ही प्रथम त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तो घरामध्ये ठेवू शकता. तसेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शंख देखील खरेदी करू शकता. या दिवशी पूजा करताना शंख पाण्याने भरून भगवान विष्णूंना जल अर्पण केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल. मग तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील जल अर्पण करू शकता. आता आपण जर हा शंख आणला तर पुढे श्रावण महिना देखील येणार आहे, त्यामध्ये देखील आपल्याला याचा वापर हा नक्कीच होईल. तसेच स्वामी महाराजांचं आवडतं फूल म्हणजे सोनचाफ्याचं फूल. आपल्याला जर हे सोनचाफ्याचं फूल मिळालं तर आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामींना श्री गुरुदेव दत्तांना जरूर अर्पण करायचं आहे. तसेच जर सोनचाफ्याचं फूल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही झेंडूचं फूल देखील अर्पण करू शकता. पण या दिवशी आपण फुलं देखील अर्पण करायची आहे. तसेच फळे देखील अर्पण करावे. मग यामध्ये तुम्ही केळी अर्पण करू शकता. उलट आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी दान करावं. मग तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये केळी अर्पण केली तरी पण चालेल. आणि नंतर थोड्या वेळाने ती मंदिरामध्ये येणाऱ्या व्यक्तींना द्यायची आहे. यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये दान करणे शक्य होत नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्ही करू शकता. अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही, त्यामुळे आपण अन्नदान आवर्जून करावं. अगदी तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी औदुंब वृक्षाखाली ज्या काही मुंग्या असतात त्या मुंग्यांना साखर घालायची आहे. मग थोडस गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा भाजायचा आहे आणि हे भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बारीक साखर टाकू शकता. आणि हे जे काही मिश्रण आहे ते तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली मुंग्यांना टाकायचं आहे. यामुळे श्री गुरुदेव दत्तांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.